नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे विभाज्यतेच्या कसोट्या. आणि ह्या ज्या कसोट्या आहेत, ह्या कसोट्यांचा उपयोग आपल्याला मसावी आणि लसावी या पाठामध्ये होणार आहे. तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी बघूया आपण दोनची कसोटी. मग दोनची कसोटी आपल्याला काय सांगते? दिलेल्या संख्यांच्या एककस्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 निशेष भाग जातो. ही आहे दोनची कसोटी. मग याची आपण काही उदाहरणे बघूया. उदाहरणार्थ 3392. मग या संख्येच्या एककस्थानी कोणता अंक आहे? 2. आणि म्हणून या संख्येला 2 पूर्ण भाग जातो. आणखी एक उदाहरण आपण बघूया. 5134 या संख्येच्या एककस्थानी कोणता अंक आहे? 4. आणि म्हणून या संख्येला 2 भाग जातो. त्यानंतर संख्या आहे 9370 या संख्येच्या एककस्थानी 0 आहे आणि म्हणून या संख्येला 2 भाग जातो. त्यानंतर संख्या आहे 73576 या संख्येच्या एककस्थानी 6 आहे म्हणून या संख्येला 2 भाग जातो. आणखी एक उदाहरण आपण बघूया. 54138 या संख्येच्या एककस्थानी 8 आहे आणि म्हणून या संख्येला 2 भाग जातो. तर अशी आहे दोनची कसोटी. त्यानंतर आपण बघूया तीनची कसोटी. मग तीनची कसोटी आपल्याला काय सांगते? की दिलेल्या संख्येतील अंकांची आडवी बेरीज केली असता येणाऱ्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 निशेष भाग जातो. मग याचं आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊया 5481 आणि आपण आता काय करूया? या संख्येतील अंकांची आडवी बेरीज करूया. मग या संख्येतील अंक कोणते आहेत? 5, 4, 8 आणि 1 यांची आपण बेरीज करूया. 5 अधिक 4 अधिक 8 अधिक 1 मग याची बेरीज किती आली आता? याची बेरीज आली 18. आता ही जी आलेली बेरीज आहे 18, याला आपल्याला कितीनं भागायचं आहे? 3 भागायचं आहे, भागेला 3. मग याचं उत्तर काय येईल? 3 × 18 3 × 18 आणि म्हणून या आलेल्या बेरजेला 3 भाग गेला म्हणून 5481 या संख्येला सुद्धा 3 निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय? की 3 भागल्यानंतर यामध्ये बाकी काहीच उरत नाही. त्यानंतर आपण बघूया चारची कसोटी. चारची कसोटी आपल्याला काय सांगते? की दिलेल्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानाच्या अंकामुळे तयार होणाऱ्या संख्येला जर 4 निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 निशेष भाग जातो. याचं एक उदाहरण आपण बघूया. उदाहरणार्थ 9124 ही संख्या आहे. मग या संख्येतील दशक आणि एकक स्थानामुळे तयार होणारी संख्या कोणती आहे? 24. आणि 24 या संख्येला 4 भाग जातो. 24 जर 4 आपण केलं तर त्याचं उत्तर येतं 6. आणि म्हणून दिलेली जी संख्या आहे आपल्याला 9124 या संख्येला सुद्धा 4 निशेष भाग जातो. त्यानंतर आपण बघूया पाचची कसोटी. मग ही कसोटी आपल्याला काय सांगते? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 निशेष भाग जातो. याचं आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ 13420 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे आणि 37145 ही संख्या आहे, या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे म्हणून या दोन्ही संख्यांना 5 निशेष भाग जातो. त्यानंतर आपण बघूया सहाची कसोटी. मग सहाची कसोटी आपल्याला काय सांगते? की दिलेल्या संख्येला जर 2 आणि 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 6 निशेष भाग जातो. याचं एक उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ 8574 आता या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे? 4. आणि एकक स्थानी 4 असल्याने या संख्येला 2 भाग जातो दोनच्या कसोटीप्रमाणे. त्यानंतर
या संख्येतील अंकांची जर आपण आडवी बेरीज केली, मग 8, 5, 7 आणि 4 याची बेरीज करायची आपल्याला, 8 अधिक 7 8 अधिक 5 अधिक 7 अधिक 4 बेरीज येते 24, आणि 24 3 भाग जातो म्हणून 8574 या संख्येला 3 भाग जातो। आता वर आपण बघितल्याप्रमाणे की 8574 2 भाग जातो आणि 3 भाग जातो, आणि म्हणून 8574 या संख्येला 6 निशेष भाग जातो। त्यानंतर बघायची आपल्याला 9 कसोटी। तर मित्रांनो, 3 कसोटी आणि 9 कसोटी सारखीच आहे। म्हणजे काय येईल 9 कसोटी, की दिलेल्या संख्येतील अंकांची आडवी बेरीज केली असता येणाऱ्या बेरजेला जर 9 भाग जात असेल तर त्या संख्येला 9 निशेष भाग जातो। याचं एक उदाहरण आपण बघूया। उदाहरणार्थ 8793 ही संख्या आहे, मग या संख्येतील अंकांची आडवी बेरीज आपण करूया। 8 अधिक 7 अधिक 9 अधिक 3 बरोबर किती येईल, 27। मग आलेली बेरीज 27, याला भागेला 9, मग उत्तर किती आलं, 9 3 27, म्हणून 3 हा भागाकार आलेला आहे। म्हणजे या आलेल्या बेरजेला 9 पूर्ण भाग केलेला आहे, म्हणून 8793 ही जी संख्या आहे या संख्येला 9 निशेष भाग जातो। त्यानंतर आपण बघूया 10 कसोटी। आता 10 कसोटी काय सांगते, की दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10 निशेष भाग जातो। त्याचं काही उदाहरण आपण बघूया। उदाहरणार्थ 5240 आणि 9320 71820 या संख्येतील अंकांच्या एकक स्थानी तुम्हाला काय दिसतं आहे, 0 दिसतं आहे। म्हणजेच या सर्व संख्यांना 10 निशेष भाग जातो। त्यानंतर आपण बघूया 11 कसोटी। मग 11 कसोटी काय सांगते, की दिलेल्या संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानांच्या अंकांची बेरीज यातील फरक जर 0 येत असेल किंवा येणाऱ्या फरकाला 11 भाग जात असेल तर त्या संख्येला 11 निशेष भाग जातो। उदाहरण घेऊन हे समजून बघूया। उदाहरणार्थ 79849 ही संख्या आहे। आता यातील विषम स्थानांच्या अंकांची बेरीज आपण करूया। मग विषम स्थानांच्या अंक आपण कसे शोधणार, मग ही जी संख्या आहे या संख्येतील जे अंक आहेत त्यांना आपण नंबर देऊया डावीकडून। उदाहरणार्थ 9 हा एक स्थानी आहे, नंतर 4 नंबर दिला आपण, 8 नंबर दिला, 9 नंबर दिला आणि 7 नंबर आपण दिला। आता यातले विषम अंक कोणते, विषम संख्या स्थानं कोणते आहेत, 1 3 आणि 5। मग 1 3 आणि 5 या स्थानावर जे अंक आहेत ते म्हणजे विषम स्थानांच्या अंकांची बेरीज। मग आपण त्याची बेरीज घेऊया, 9 अधिक 8 अधिक 7, मग याची बेरीज किती आली, 24। आता बघायचं आपल्याला समस्थानांच्या अंकांची बेरीज। मग समस्थानी कोणते कोणते अंक आहेत, 4 आणि 9, म्हणून 4 अधिक 9 बरोबर याची बेरीज किती आली, 13। आता काय करायचं, आपल्याला या दोन्ही बेरजेमधला आपल्याला फरक काढायचा आहे। फरक काढायचा म्हणजे काय करायचं, आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे। मोठी संख्या आहे 24 आणि लहान संख्या आहे 13, म्हणून 24 वजा 13 यातला फरक आला आपला, 24 मधून 13 गेल्यानंतर 11 उरतात। आता हा जो 11 आहे आलेला फरक, या फरकाला 11 भाग जातो, 11 1 11, आणि म्हणून जी दिलेली संख्या आहे आपल्याला 79849 या संख्येला सुद्धा 11 निशेष भाग जातो। तर अशा प्रकारे आपण आज 2 3 4 5 6 9 10 आणि 11 यांच्या कसोट्या आपण बघितलेल्या आहेत आणि यांचा उपयोग आपल्याला मसावी आणि लसावी या पाठामध्ये होणार आहेत। धन्यवाद।